सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारत बंद दरम्यान साताऱ्यात फेरफटका मारत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले, तसेच काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले। पाहूयात ही बातमी। 8 डिसेंबर रोजी शेतकरी विरोधी कायदा संदर्भात 11 राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनांनी बंदीची हाक दिली होती। त्यानुसार भारतभर कडकडीत बंद पाळण्यात आला। सातारा शहरातही शिवसेना राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ते एकत्र येत सातारा शहरातून दुचाकी रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते। त्यांनी संपूर्ण सातारा शहरातून फिरून हे आवाहन केले। त्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अतुल शिंदे, तेजस शिंदे, नरेंद्र पाटील या विरोधकांनाही ताब्यात घेतले। त्यामुळे काही काळ साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।